तर हे गाईज, परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग्स मध्ये। आणि आज कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा म्हटली तर आपल्याला हिरकणी मातेची गोष्ट आठवते, जे आपण इतिहासाच्या पुस्तकात देखील वाचली असेल। चौथीला असतानाच होती मला तर वाटतं। तर चला तुम्हाला थोडीशी कथा सांगतो। आणि जेव्हा हिरकणी माता रायगडावर दूध विक्रीसाठी गेलेली असते आणि तिला गड उतरण्यासाठी खूप वेळ होतो, आणि तेवढ्यात गडाचे दरवाजे देखील बंद होतात आणि अंधाराची रात्रसुद्धा असते, तर अशा याच्यात तिचं बाळ, हिरकणी मातेचं बाळ घरी एकटंच असतं। आणि त्या बाळाच्या साठी ती हिरकणी माता पूर्ण एवढं मोठं रायगड पूर्ण उतरते आणि ती आपल्या बाळाला भेटण्यासाठी जाते। आणि जेव्हा अशी बातमी शिवाजी महाराजांना कळते तेव्हा शिवाजी महाराज हिरकणी मातेला आपल्या दरबारात बोलवतात आणि हिरकणी मातेला त्या ठिकाणावरती नेतात जिथून हिरकणी माता गड उतरलेली असते, आणि त्या ठिकाणी नेऊन सांगतात तिला की तू गड उतरून दाखव। आणि तेव्हा हिरकणी माता बोलते की माझं बाळ तेव्हा मला दिसत होतं महाराज, आणि आता मला इथे खोल दरी दिसते। तर असं शिवाजी महाराजांनी ऐकताच तिथे हिरकणी नावाचं बुरुज बांधण्याचा निर्णय घेतला आणि तिथे त्या ठिकाणाला हिरकणी असं नाव दिलं। आणि अशी ही हिरकणी मातेची कथा। आणि या शूरवीर मातेला माझा शतशः नमस्कार आणि आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि चला जाऊया, आज आमचे मम्मी सवी सगळी, मम्मी सवी काकी बहिणी वगैरे सर्व जमणार आहेत आणि कोजागिरी पौर्णिमा सण साजरा देखील करणार आहेत आणि इन्जॉय देखील करणार आहेत, खूप नाचणार आहेत। तर चला आपण पण जाऊया आणि बघूया काय काय करतात तिथे। चला बघा, आई सवी दिव पण लावायला घेतले आणि गाईज काय सण वगैरे असला ना तर बारीक पोरांची गोंगाट तर असतंच। बघा इथं चालू त्याच खांबाची की गेलतात सगळी गाईज, इथं बारीक पोरांचा गोंगाट तर आवरा ना, काय सांगू तुम्हाला। मोठ्या माणसांचा जास्त, मोठ्या माणसांचं कमी ना, बारीक पोरांचा जास्त असतं। आणि बघा सगळे व्हाईट व्हाईट साड्या घातल्या सगळे, आमच्या आई सगळी सगळ्यांनी, आमची छोटीचा रूम सगळे। चला पुढे जाऊया काय काय करतील ते बघूया। हाय करा सगळी एकदा, चला नाचणार पण आहेत सगळी, बघू पुढे आपण। आईज आपल्या तर कोळी लोक पाहू शकता तुम्ही, कोळी कोळी पाहू शकता आणि सगळे लुक केले ज्यावेळी खेळ ठेवले ना आपण बघू कुठलं कुठलं खेळ ठेवले, जिंकणाऱ्याला बक्षीस पण येणार आहे, लकी ड्रॉ पण आहे, लकी ड्रॉ पण आहे। चल बघा बघू आता आपण, चला काय त्यांची चूल पण पेटले, हे चूल पण पेटवायला घेतले, जाम मोठी चूल आणि टोप तर जामच मोठा, रांगोळ्या काढायला येतात आणि सूर्य, सूर्य नाही सॉरी चंद्र बघा, तुम्हाला नाही दिसत, नाही दिसणार तवरे, आपली व्हिडिओ क्वालिटी भारी नाही, जाऊ द्या तुम्ही डोल्यांनीच बघा। अरे चूल बुजली यांची, चला आपण इथं बघूया बारीक कोरांचं खेळ चालू आले तर बघू, चला आपण तोपर्यंत त्यावेळी चूल बिल पेटवतील तेव्हा येऊ आपण। चला डायलॉग बोलतोय गाईज, बोल Yes.
तुला दूध पण तयार होतोय आणि दुधाचा वास मस्त आला. मी तिकडे बसलेलो तिथपर्यंत वास आला गाईज मला दुधाचा मस्त असा सुगंध. भरपूर मेहनत घेतली आई सावी आणि जाम टोप भरून बनवले. चला थोड्या देवात होईल तयार तर आपण नंतर पिऊ. इथं झालेलं आमचं दूध वगैरे बनून मस्त उकोला पण आलेले आणि आमचं चुलीवरचं दूध पाहू शकता तुम्ही. आणि आता यावी गाणी बोलतील आई सावी आमच्या. तर आई सावी गाणी बोला लवकर चला. तुम्ही पाहू शकता आमच्या तर असं चुलीवरती दूध तापवले म्हणजे बनवले मस्त पैकी. गाणे वगैरे पण बोलून झालेले. चला आता आपण पिऊया बघूया पुढे काय घेणार आहे. आपण पिऊया गाय. सर्वांचं गाणे वगैरे बोलून पण झालेलं. अजून संगीत खुर्च्या खेळ बाकी आणि आपल्या नाश्त्यासाठी पण सुविधा करून ठेवले आपल्या मंडळ आई सावी. तर चला बघूया आपण काय काय आहे नाश्त्याला. बघा प्लेटा पण भारीत घेतल्या. जिलेबी समोसा कचोऱ्या सगळा गाईज या तुम्ही पण खायला. चला आपण पण खाऊन घेऊ. तर गाईज मस्त पैकी समोसा समोसा. तर गाईज मस्त पैकी समोसा जलेबी आणि वेफर सगळा. तर चला पहिले खाऊन घेऊया आपण. सर्वांचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आता संगीत खुर्ची चालू होणार आहे खेळ. अजून लक्की ड्रॉ वगैरे बाकी आहे तर दाखवेलच तुम्हाला. तर चला आता बघूया यांचं संगीत खुर्ची. चला आमची मम्मी पण आउट झालेले. तर गाईज आता संगीत खुर्ची पण झालेले संपलंय सगळं. आता लक्की ड्रॉ बाकी आणि दूध प्यायचं बाकी थोडा. चला दूध पिऊन घेऊया आपण. पाहू शकता सगळी जमलं दूध प्यायला. आता पिऊ चला वापस एकदा. मम्मी आमच्या रांगोळी काढायला घेतली. 10 वेळेला रांगोळ्या करता नुसत्या दुधाच्या भोवती. गाईज मी पण आता घेतलंय मस्त दूध आणि पिऊया आपण. मला कमी भेटला गाईज. एक नंबर लागत कडक. मला थोडा कमी भेटला. कमी भेटला मला कमी भेटला. चला मला जास्त भेटला. आता आपण जाऊ अजून एक पिऊ. तर गाईज टोप आका खाली झालेला आणि खवलून खवलून काढते पूर्ण. आका खाली झालेला टोप भरलेला होता पुरा. बघा पर्यंत भरलेला सगळा खाली आला. गाईज छोट्या पोरांचा गरबा पण भाऊ शकता तुम्ही.
चला नाव घ्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. आमच्या नानी आई सगळ्या होत्या. तर चला गाईज, आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया. तुम्हाला आमचे हौस मजा आणि मस्ती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया. तुम्हाला परत एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच.